नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तीन दोष किंवा एनर्जीज ज्या आहेत त्या म्हणजे वात, पित्त आणि कफ। आणि आपण हे पण बघितलं की या तिन्ही दोष जे असतात, या तिन्ही एनर्जीज ज्या असतात त्या प्रत्येक बॉडीमध्ये असतातच। त्यांना बॅलन्स करणं जरुरी आहे, कारण की जर का त्यांना बॅलन्स केलं नाही तर आपल्याला कुठला तरी रोग जडू शकतो किंवा डिसीज जडू शकतो, हे पण आपण बघितलेलं आहे। त्याकरता म्हणून ह्या जे तीन दोष आहेत किंवा ह्या जे एनर्जीज आहेत त्यांना नीट समजून घेणं जरुरी आहे, जेणेकरून आपण त्यांना व्यवस्थित बॅलन्समध्ये ठेवू शकू। तर पहिली गोष्ट, वात जो असतो त्याचे जे कंट्रोलिंग एलिमेंट्स असतात ते स्पेस आणि एअर असतात। कायनेटिक एनर्जी, वात म्हटलं की लगेच तुम्हाला कायनेटिक एनर्जी हा शब्द डोक्यात आला पाहिजे। पित्त, पित्त म्हणजे डायजेशन, मेटाबॉलिझम, हे जे शब्द आहेत हे तुमच्या लगेच पित्त म्हटलं की लक्षात आले पाहिजेत। तर पित्ताचे जे एलिमेंट्स आहेत ते म्हणजे फायर आणि वॉटर। कफ, कफ म्हणजे समथिंग सॉलिड, अर्थ। कफ म्हटलं की तुम्हाला वॉटर आणि अर्थ हे दोन शब्द तुमच्या मनात यायला पाहिजेत, की जे रिप्रेझेंट करतं पोटेन्शियल एनर्जी किंवा स्टोरेज। हे तीन शब्द जे आहेत किंवा हे ज्या तीन एनर्जीज आणि दोष आहेत हे तुमच्या जर लक्षात येतील तर तुम्हाला स्वतःला जेव्हा काहीतरी व्यवस्थित वाटत नाही आहे किंवा बरं वाटत नाही, आपण जेव्हा म्हणतो ना असं वाटत असेल, तेव्हा तुम्हाला मनातल्या मनात कदाचित असं शोधून काढता येईल की आपला या तीन दोषांपैकी कुठला दोष जो आहे तो इम्बॅलन्समध्ये गेला आहे। तर ते कसं ओळखायचं, डॉक्टरला पर्याय नाही आहे, पण या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक तुम्हाला बेसिक आयडिया देण्याकरता म्हणून मी इथे सांगतो आहे। ऑलराईट, तर वातदोष, वातदोष इम्बॅलन्समध्ये गेला हे केव्हा कळतं, तर जेव्हा तुमचं श्वासोच्छ्वास किंवा जेव्हा तुमचे हार्टबीट्स म्हणजे जिथे कुठे मुवमेंट्स आहेत अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला अनइझी वाटायला लागतं तेव्हा तुम्ही म्हणू शकता की वातदोष जो आहे त्याचा इम्बॅलन्स झालेला आहे। इव्हन तुमच्या बॉडीतली घाण जर का व्यवस्थित फेकल्या जात नसेल, म्हणजे युरिन म्हणा किंवा टॉयलेटला म्हणा, तुम्हाला जर का व्यवस्थित होत नसेल तरी पण वातदोष जो आहे तो इम्बॅलन्समध्ये गेलेला असू शकतो। पित्तदोष इम्बॅलन्समध्ये गेला आहे कसं कळतं, तर जेव्हा तुमचं पोट बिघडलेलं असतं, जेव्हा तुम्हाला थोडंसं थकल्यासारखं वाटत असतं, गळल्यासारखं वाटत असतं, की ज्याचं मेन कारण तुमच्या डायजेशन आहे हे जेव्हा असतं तेव्हा तुम्ही म्हणू शकता की पित्तदोष जो आहे तो इम्बॅलन्समध्ये गेलेला आहे। कफदोष जो आहे तो इम्बॅलन्समध्ये गेला आहे ते कसं कळतं, तर जेव्हा तुम्हाला लिथार्जिक वाटत असतं, जेव्हा तुमचा बॅलन्स गेलेला असतो, जेव्हा तुम्हाला कधीकधी अति जड वाटत असतं तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुमचा कफदोष जो आहे तो इम्बॅलन्समध्ये गेलेला आहे। राईट, या तिन्ही दोषांचे साधारण जे एरियाज आहेत ते आपण मागच्या पण व्हिडिओजमध्ये बघितले होते, की जिथे तुम्हाला लंग्सचा जो भाग आहे, वरचा तुमच्या बॉडीचा जो पार्ट आहे, तो पार्ट जो आहे दॅट इज गव्हर्न बाय कफदोषा, है ना। तुमच्या बॉडीचा जो मधला पार्ट आहे म्हणजे जिथे तुम्हाला लिव्हर, स्टमक म्हणजे डायजेशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या पित्तदोषांनी गव्हर्न केलेल्या आहेत। आणि ज्या मलविसर्जन आपण ज्याला म्हणतो म्हणजे तुमच्या बॉडीतली घाण फेकण्याचा जो पार्ट आहे तो पार्ट जो आहे तो कव्हर कोणी केलेला आहे, तर तो वातदोषांनी कव्हर केलेला आहे। राईट, हे साधारणतः आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन हे आपण बघितलेलं आहे। आता तुम्हाला हे जे तुमचे तुम्हाला जो प्रॉब्लेम्स कुठला असेल, म्हणजे या तीनपैकी म्हणजे वातदोष जो आहे तो किंवा पित्तदोष जो आहे तो किंवा कफदोष जो आहे तो, हा जेव्हा इम्बॅलन्समध्ये गेलेला असं तुम्हाला वाटत असेल तेव्हा त्या प्रत्येक केसमध्ये कोणते फूड अवॉइड करायचे ते तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलेलं आहे। तर जेव्हा वातदोष इम्बॅलन्समध्ये गेलेला असतो तेव्हा कुठले पण बीन्स म्हणा, नट्स म्हणा, किंवा हॉट किंवा अति कोल्ड गोष्टी म्हणा, किंवा बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ते तुम्ही अवॉइड करायला पाहिजे। जेव्हा पित्तदोष असतं म्हणजे पोट बिघडलेलं आहे तेव्हा काय करायचं, तर तेव्हा खूप स्पायसी, ऑइली, हॉट, खूप आंबट किंवा सॉल्टी गोष्टी किंवा अगेन नट्स आणि बीन्स, जंक फूड, या गोष्टी तुम्ही अवॉइड करायला पाहिजे। जेव्हा कफदोष असतो म्हणजे जेव्हा जडत्व आलेलं असतं, जेव्हा तुमचं वजन तुमच्या लिमिटपेक्षा जास्त वाढलेलं असतं तेव्हा तुम्ही अति गोड, अति कोल्ड किंवा हेवी आपण ज्याला म्हणतो ना अशा गोष्टी तुम्ही अवॉइड करायला पाहिजे। आयुर्वेदातलं जाता जाता एक सुंदर वाक्य तुम्हाला सांगायची इच्छा होते, ते म्हणजे सर्वे संतु निरामया, म्हणजे काय, सर्व प्राणी मात्र निरोगी होत। तर इतकी सुंदर आणि उपयोगाची जी माहिती आहे ती आपल्याला अगोम या कंपनीकडनं कळलेली आहे, त्यांना आमचे मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।